राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी अण्णा हजारेंवर केलेल्या आरोपांबाबत अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मलिक यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादीचं मत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2 दिवसांपूर्वी Zee24 तासच्या रोकठोक कार्यक्रमात नवाब मलिक यांनी अण्णांवर आंदोलन मागे घेण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट नाकारली होती. अण्णा माझ्याकडून पैसे मागत होते. अण्णांनी माझी माणसं गेली तर पत्रावर लिहून त्यांच्या हाताने लिहिलेलं आहे की माझे जे खर्च माझ्याकडे पत्र आहे. नवाब मलिक फार गंभीर आरोप आहे. म्हणजे हे तोडपाणी गँगच आहे सगळी माझ्याकडे. अण्णा हजारे मूक जेव्हा बसले होते माझे वकील जे आमच्या पक्षाचे नेते आहे ते गेले. त्यांनी सांगितले बाबा असं असं आहे. त्यांनी लिहून दिलं माझे जे खर्च झालेले आहे ते पैसे कोण देणार आहे. म्हणजे हे पैसे मागताय खर्च झाला वकिलाचे पैसे. इतर माध्यमातून माझ्याकडून पैसे मागितले नाही. किती पैसे मागितले होते तुमच्याकडून. माझ्याकडे अण्णाच्या हात अरे वकिलांचे खर्च झालेले पैसे द्या म्हणून लिहून दिलेले त्याने. माझं बँक अकाउंटचं पुस्तक कुठं असतं मला माहित नाही. हे आंदोलन सगळे गावचे लोक हे सगळे आपल्या खर्चाने चालवतात. अशा वेळेला राष्ट्रवादीचा नेता नवाब मलिक यांनी परवा आरोप केला की अण्णा वकिलाकडून पैसे घेतात आंदोलन चालवण्यासाठी. म्हणून मी निषेध केला त्याचा. आणि आज जे राष्ट्रवादीचे येणार होते इकडे मी म्हटलं येऊ नका तुम्ही. हे अशा जर तुमचे आरोप करणारे असतील आणि खोटे आरोप आहे ना. वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं. अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देशपातळीवर राज्य पातळीवर आहे. आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे. सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे. आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो.